क्या लगा क्या लगा ये तुम्हारी साथ पारा है पहले मैदान विदान आखिर में अंदर दीजिए आएगा तो मत तुम सीधा रागे ऐसा कहा ब्लैंक ब्रैकेट बोली दा रागो अभी ये तो पूरा पूर्ति हो थोड़ा ना थोड़ा अच्छा होता है तो राव देवी हेलो हेलो पहला हेलो तो हेलो या तिन्ही संघाला विनंती करतोय समोर यायचं आहे प्लीज. आयाल्स 11 मच्छिंद्र स्मृती धारावे गाव देवी ऐरोली आणि किरण स्मृती घनसोळी. तर या स्पर्धेसाठी थोड्याच वेळात बक्षीस समारंभ आपण सुरुवात करणार. सर्वप्रथम या स्पर्धेसाठी 3 दिवस म्हणून थंडीची उन्हाची नाही सांगू शकत थंडीची पर्वा न करता 3 दिवस ज्यांनी पंचांची कामगिरी पार पाडली ते म्हणजे आमचे ऑफिशियल पंच मास्टर आमचे उदय तांडेल सर. उदय तांडेल सर समोर यायचा प्लीज. तर या स्पर्धेचे सर्वेसर्वा नितीन भोईर नितीन ऑफिशियल पंच उदयजी तांडेल यांचा सन्मान करायचा आपण मोमेंटस देऊन कारण 3 दिवस अहोरात्र त्यांनी मेहनत घेतली खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान होणं खूप गरजेचं आहे. चला पंच उदय तांडेल या स्पर्धेचे सर्व सर्वा नितीन मनोहर भुईर यांच्यातर्फे सन्मान केला जातोय. चला लगेच पंच विनोद पाटील लगेच यायचे वेळ आहे प्लीज. विनोद भगत लगेच लगेच इन पंच उदय तांडेल सारसोळे त्यांच्यासोबत गुरुनाथ पाटील सारसोळे त्याच्यानंतर आयपीएल फेम जे धून वाजवतात आमचे विनोद भगत जुगाव चांगली अंपायरिंग केली त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून विनोद भगत फ्रॉम जुहूगाव मला वाटतं दशरथ पाटील आजच्या दिवशी होते का काल पण होते 2 दिवस ना 3 दिवस 3 दिवस दशरथ पाटील ज्यांना नवी मुंबई मध्ये निरंकारी महाराजा नावानं संबोधलं जातं आमचे दशरथ पाटील त्यांच्याकडे चांगला व्याकरण आहे त्यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर स्कोरर चला चिकू इम्तियाज खान स्कोरर लगेच याचा स्कोरर यांचा देखील सन्मान केला जाईल. इम्तियाज खान स्कोरर एक जबरदस्त स्कोररचा रोल आता त्याने केला. मी प्रदीप ठाकूर यांना विनंती करतोय त्यांनी करायचंय का करा 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 नितीन मीर करून घ्या करून घ्या. त्याच्यानंतर शिवम मिश्रा स्कोरर शिवम मिश्रा प्रदीप भोईर यांना विनंती करतो की आपण शिवम मिश्रा यांचा प्रदीप ठाकूर यांना विनंती करतो आपण शिवम मिश्रा यांचा सन्मान करायचा आहे. शिवम मिश्रा स्कोरर त्याच्यानंतर जीटीसी लाईव्ह जीटीसी लाईव्ह रोशन आणि कॅमेरामॅन संदीप दोघांनी यायचे एकत्र प्लीज.
प्रदीप ठाकुर यांना विनंती करतोय का आपण जीटीसी लाइव रोशन आणि कॅमेरामन संदीप यांचा सन्मान करायचा आहे, कारण यांच्या माध्यमातून जगाचा कानाकोपऱ्यात ही स्पर्धा आपली दाखवली जाईल। त्याच्यानंतर डीजे भोसले आपला देखील सन्मान केला जाईल, कारण आपण देखील 3 दिवस या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य केलं। प्रदीप ठाकुर यांना विनंती करतो आपण डीजे भोसले यांचा देखील सन्मान करायचा आहे। त्याचबरोबर अजय लोणकर हे देखील त्यांचा देखील सन्मान केला जाईल। आनंद भोईर यांना विनंती करतो की आपण अजय लोणकर यांचा सन्मान करायचा, कारण हे पडद्यामागील हिरो आहेत, त्यांचा सन्मान करणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर करण पाटील तुमचा देखील सन्मान करणं खूप गरजेचं आहे, कारण स्पर्धा म्हटली तर पडद्यामागील जे हिरो असतात त्यांची मेहनत दिसून येते, त्यांचा सन्मान होणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर प्रदीप भोईर वाटतं घरी गेल्यात, आणि दीपक ठाकूर त्यांना व्हॉट्सअपवर त्यांचा सन्मान पाठवा। त्याच्यानंतर नरेश भोईर 40+ नरेश भोईर वाटतं ते इथे त्यांचा जर मुलगा असेल त्याने घेऊ शकतात। त्याच्यानंतर सुदर्शन आनंद भोईर आपल्याला विनंती करतो आपण सुदर्शन त्याला लगेच या प्लीज, आपला तिकडे सन्मान केला जाईल। आपण चला आता वाशी गाव के कॉमेंटेटर मनोज पाटील रमाकांत पाटील साहब के हाथ से उनका सम्मान किया जाएगा। त्याच्यानंतर आपण पारितोषिकाकडे आपण वळूया। सर्वप्रथम आपण बघतोय बेस्ट फिल्डर म्हणजे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मी रमाकांत पाटील यांना विनंती करतोय आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। पूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना 7 कॅच पकडलेले आहेत कोण असेल? एनी गेस्ट? येस, प्रीतम पाटील त्याला लगेच वेळ वाया घालू का प्लीज। रमाकांत पाटील यांना विनंती करतोय की आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रीतम पाटील गाव देवी आयुर्वेदिक संघाचा प्रीतम पाटील यांना सन्मानित करायचं आहे। रमाकांत पाटील यांच्या सुभाषते प्रीतम पाटील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, धन्यवाद प्रीतम पाटील। त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समॅन म्हणजे उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये 102 धावा काढल्या तो आहे पुरस्फूर्ती घनसोली संघाचा विशाल शहा बेस्ट बॅट्समॅन। त्याला लगेच विशाल शहा सन्माननीय पुरुषोत्तमजी भोईर आपल्यास विनंती करतोय की हाच पारितोषिक आपण आपल्या सुवास्ते द्यायचा आहे। विशाल शहा पुरस्फूर्ती घनसोली संघाचा विशाल शहा संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी 102 धावांची खेळी केली आणि आपल्या बॅटिंगच्या जोरावर मोठमोठ्या गोलंदाजाला त्यांनी घाम फोडला होता। पुरुषोत्तमजी भोईर यांच्या सुभाषते उत्कृष्ट फलंदाज विशाल शाह याला प्रदान केला जातोय। त्याच्यानंतर बेस्ट बॉलर म्हणजे उत्कृष्ट गोलंदाज त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या भोळ्यावर जवळजवळ संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 विकेट। बघूया, मी विनंती करतोय विकास पाटील यांना की आपण विक्की उत्कृष्ट गोलंदाज विक्की याला पुरस्कार द्यायचा आहे। आयन्स 11 मच्छिंद स्फूर्ती धारावी संघाचा गोलंदाज विक्की याला उत्कृष्ट गोलंदाज। चला विकास पाटील आपल्या सुभाष यास पुरस्कार द्यायचा आहे। त्याच्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपण या गुलदास्त्यामध्ये ठेवायचा आहे। प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे मॅन ऑफ द सिरीज हा आपण गुलदास्त्यामध्ये ठेवायचा आहे।
कारण हा पारितोषिक आपण थोड्या वेळानंतर डिस्प्ले करू, त्यापूर्वी आपण तृतीय पारितोषिक फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे. चला फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच चला धीरज आयन्स इलेव्हन मच्छिंद्र स्मृती बारावे संघाचा धीरज. चला मॅन ऑफ द मॅच म्हणजेच अंतिम सामन्याचा सामनावीर सन्माननीय दिलीप पाटील यांना विनंती करतो की आपण धीरज याला अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणजे मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार प्रदान करायचा आहे. दिलीप पाटील यांच्या सुभाषते प्लेअर ऑफ द मॅच अंतिम सामन्याचा. चला आपण तिसरा पारितोषिक या स्पर्धेचा तिसरा पारितोषिक डाव देवी ऐरोली. चला संपूर्ण संघ रोख रक्कम रोख रक्कम 25,000 आणि रिद्धी सिद्धी चषक 2024 चा तृतीय पारितोषिक डाव देवी ऐरोली संपूर्ण संघ तुमचा संघनायक हा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. रमाकांत पाटील आणि पुरुषोत्तम मुळे यांना विनंती करतोय की आपण हा पारितोषिक पुरस्कार द्यायचा आहे डाव देवी ऐरोली संघाला. तुला संपूर्ण ऐरोली संघ संपूर्ण संघ डाव देवी ऐरोली खूप चांगला खेळला परंतु सेमी फायनल मध्ये त्यांची बॅट काही तळपली नाही त्यामुळे त्यांना फायनल पर्यंत सफर करता आलेला नाहीये. त्यामुळे त्यांना रिद्धी सिद्धी चषक 2024 तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावता आला. रमाकांत पाटील आणि पुरुषोत्तमजी भोर यांच्या सुभाष हा पुरस्कार प्रदान केला जातोय. धन्यवाद वेल प्ले ऐरोली गावदेव ऐरोली. त्याच्या नंतर सेकंड प्राइज म्हणजे द्वितीय पारितोषिक किरण स्मृती घनसोली विनंती करतो. किरण स्मृती घनसोली उमेश म्हात्रे संपूर्ण संघ लगेच लगेच चला किरण स्मृती घनसोली लगेच यायचं प्लीज. उमेश म्हात्रे प्लीज स्पीडअप करा स्पीडअप करा. ₹50,000 रोख आणि रिद्धी सिद्धी चषक ही एक चमचमाती ट्रॉफी मी अनंत पाटील यांना विनंती करतोय का हा पारितोषिक आपण आपल्या शुभ हस्ते पुरस्कृती घनसोली संघाला प्रदान करायचा आहे. संपूर्ण संघ रोख रक्कम ₹50,000 आणि द्वितीय पारितोषिक किरण स्मृती घनसोली संघाला रिद्धी सिद्धी चषक 2024 या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिक किरण स्मृती घनसोली रोख रक्कम 50,000 आणि एक जबरदस्त चमचमाती ट्रॉफी संपूर्ण संघाला पुन्हा एकदा मी विजेत्यांचे आभार आणि मला वाटत प्रथम पारितोषिक देण्याआधी एक पारितोषिक आपण गुलदास्ता ठेवला होता. प्लेअर ऑफ द टूर्नामेंट कारण ह्या स्पर्धेसाठी आपण पाहतो खिलाडूंचा खिलाडी म्हणजेच स्पर्धेचा सर्वश्रेष्ठ खेळाडू. 1996 आपण पाहिलं होतं सनत जयसूर्या, 1999 आपण पाहिलं होतं राहुल द्रविड, 2011 आपण पाहिलं होतं जवळजवळ सचिन तेंडुलकर, माफ करा 2003 पाहिलं होतं सचिन तेंडुलकर, 2007 पाहिलं होतं अँड्रू सायमन, 2011 पाहिलं होतं आपण मायकेल क्लार्क. इथे बघूया आपण रिद्धी सिद्धी चषक 2024 प्लेअर ऑफ द मॅच एनी गेस्ट प्लेअर ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट याने टुर्नामेंट का सर्वश्रेष्ठ खिलाडी एनी गेस्ट विशाल शहाने 102 धावा काढल्या होत्या. धीरज भोले 66 रन काढल्या होत्या. जगदीशने 47 रन काढले रेस मध्ये होते. त्याच्यानंतर राहुल त्याने सुद्धा 67 रन काढल्या होत्या. कोण असेल बघा काउंटिंग करा.
यस धीरज भोईर 66 रन आणि 7 विकेट, कारण प्रत्येक विकेट हा 10 रन साठी सारखा असतो. प्लेयर ऑफ द टूर्नामेंट मी विनंती करतो यशवंत भोईर आणि अनंत पाटील यांनी धीरज भोईरला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. धीरज भोईर प्लेयर ऑफ द टूर्नामेंट यानी खिलाड़ियों का खिलाड़ी प्रतियोगिता का सर्वश्रेष्ठ खिलाड़ी. एक जबरदस्त ट्रॉफी. त्यानंतर प्रथम पारितोषिक सर्व मान्यवर विनंती करतो आपण उभे राहायचे आपल्या सर्वांच्या शुभास्ते द्यायचे आयास 11 त्याला अनंत पाटील सर प्रथमची भेट रमाकांतजी पाटील दिलीप पाटील अनिल भोईर सुनील म्हात्रे आणि यशवंत यशवंत भोईर सर नितीन भोईर आपण देखील जायचं प्लीज आपण देखील जायचं. चला आयन्स 11 मच्छिंद स्मृती धारावे चला लगेच जायचं. रोख रक्कम 1 लाख रुपये बरोबर ना रोख रक्कम 1 लाख आणि रिद्धी सिद्धी चषक 2024 चा मानकरी तर मला वाटतं एक सन्मान राहिला होता. प्लीज विनंती करतो एक सन्मान राहिला होता तन्मय आजवले कारण सन्मान होणं खूप गरजेचं कारण हे जे आहेत ना पडदे मागील हिरो आहेत त्यामुळे त्यांचा सन्मान होणं खूप गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने छोटे छोटे जे क्रिकेट प्रेमी असतात त्यांचं मोलाचं सहकार्य मिळतं त्यामुळे त्यांचा सन्मान होणं खूप गरजेचं आहे. मी विनंती करतो योगेश भोईराला की त्यांनी तन्मय आजवले यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद. आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती धारावे फर्स्ट प्राइज 1 लाख रोख आणि रिद्धी सिद्धी चषकची चमचमाती ट्रॉफी 2024 चा रिद्धी सिद्धी चषकचा मानकरी. त्याला सर्व मान्यवरांना विनंती की आपण सर्वांनी हातभार लावायचा आहे. मान्यवरांना विनंती मला वाटतं एक सत्कार अजून राहिला निलेश पाटील कारण त्याने देखील खूप मेहनत केली स्पर्धा चालू व्हायच्या जवळजवळ 15 दिवस आधी. चला चला प्लीज निलेश जा प्लीज निलेश पाटील कारण सन्मान होणं खूप गरजेचं आहे कारण आपण मेहनत घेतली आहे पण मेहनत घेतली आपला सन्मान होणं खूप गरजेचं आहे. तर निलेश पाटील यांचा सन्मान करावा अशी माझी इच्छा आहे. प्लीज मी विनंती करतो नितीन भोईर प्लीज त्यांचा सन्मान करून घ्या निलेशचा निलेश पाटील चा प्लीज. कारण जवळजवळ 15 दिवस स्पर्धेच्या आधी ह्या निलेश पाटील खूप मेहनत घेतली मैदानाची आखणी केली मैदानाची साफसफाई केली त्यामुळे त्यांचा सन्मान होणं खूप गरजेचं आहे. तर ही स्पर्धा इथं संपली असा मी जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट जय वासीगाव जय कोपरीगाव. गुड नाईट शुभरात्री शब्द चोर बंद करते.